स्त्री स्वामी समर्थ. आज बघा मैत्रिणीनो, आपण इथे बॅक साईडचं आणि बाहीवरती दोन्हीही डिझाईन्स आपण एकाच व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहेत. तर व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा, ज्याच्यामुळे तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहण्याची गरज नाही. इथे बघा 5.25 इंच मी शोल्डर घेतलेली आहे, 5.25 इंच मुंडा खोली घेतलेली आहे आणि 32-36 हा ब्लाऊज आहे, त्याचा 4th भाग टाकलेला आहे, त्याच्या पुढे 1.5 इंच शिलाई मार्जिन ठेवलेलं आहे. आता इथे बघा कंबर आहे जेवढी, त्याच्यामध्ये 4th भाग घेतलेला आहे, त्याच्यानंतर 1.5 इंच टक्सासाठी आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन, 2.25 इंच मी गळारुंदी घेतलेली आहे. त्याच्यानंतर आपण खाली 10.5 इंच आपण ब्लाऊजचा गळा तयार गळा घेतलेला आहे. त्याच्यानंतर 9.5 इंच आपला तयार गळा होणार आहे 1/2 इंच शिलाई मार्जिनसाठी. फिटिंगच्या साईडने अशा पद्धतीप्रमाणे मी मार्किंग करून अशा पद्धतीप्रमाणे हा वळवून घेतला आणि आता बघा वरून मी सुरुवात केलेली आहे गळ्याला आणि अशा पद्धतीप्रमाणे आपण हा इथून हा जोडून घेऊन हा वळवून घ्यायचा. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे, म्हणून मी फिटिंगच्या साईडने पहिल्यांदा नॉर्मली एक रेष मारून घेतली. त्या पद्धतीप्रमाणे आकार कसा जुळतो हा व्यवस्थित त्या पद्धतीप्रमाणे आपल्याला समजतं. म्हणून अशा पद्धतीप्रमाणे हा आकार काढताना नेहमी लक्षात ठेवा, मी सांगितल्या पद्धतीप्रमाणे तुम्ही नक्की ट्राय करा, म्हणजे तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीप्रमाणे आकार काढायला होईल. अशा पद्धतीप्रमाणे कॅनव्हासवरती मी हा आकार काढून घेतला आणि त्याच्यापुढे एक्स्ट्रा मार्जिन ठेवलेला आहे. बघा एक्स्ट्रा मार्जिन ठेवून आकार कट करून घेतला, परत आपण आतला आकार 1 इंच खालून हा गळ्याचा आकार कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित. आता इथे बघा आपण अस्तरवरती हा गळ्याचा आकार ठेवून घ्यायचा आहे, इस्त्रीने एकदा प्रेस करून घ्यायचा आहे आणि त्याच्यानंतर आपण सरळ भागावरती ब्लाऊजच्या सरळ भागावरती अस्तर आणि अस्तरवरती कॅनव्हास पेपर अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घेऊन हा आपण आकार 1/2 इंच आतमध्येच शिलाई करायची आहे. थोडासा नकळसा कॅमेरा ह्या साईडला झालेला आहे मैत्रिणींनो, प्लीज समजावून घ्या, कारण की ज्यावेळेला आपण व्हिडिओ करत असतो त्यावेळेला बऱ्याचशाच वेळेला इकडे तिकडे होऊ शकतं त्या पद्धतीप्रमाणे. आता हे बघा खालून पण कपरेकडच्या साईडने पण मी शिलाई करून घेतली, गळ्याकडच्या साईडने पण शिलाई करून घेतली आणि आकार व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे. 32 साईजचा हा ब्लाऊज आहे, त्या पद्धतीप्रमाणे तुम्हाला मेजरमेंट समजल्या असतील. 5.25 इंच शोल्डर, 5.25 इंच मुंडा खोली, उंची जेवढी असेल त्याच्यामध्ये फक्त 1 इंच मार्जिन ठेवायचं, कारण की हा अस्तरचा ब्लाऊज आहे म्हणून. आणि 2.25 इंच गळारुंदी घ्या, नॉड आहे म्हणून, जर का नॉड नसतील तर 2 इंचच तुम्ही गळारुंदी घ्यायची आहे. अशा पद्धतीप्रमाणे ही मापे आहेत. आता इथे बघा गळ्याचा आकार कट झाला, कमरेकडच्या साईडला आपण शिलाई करून घेतली, त्याच्यानंतर आपण अस्तर आणि कॅनव्हास हे दोन्ही आतमध्ये पलटी केलं आणि व्यवस्थित गळ्याचा आकार आपण इथे दापटीप देऊन घ्यायची आहे. दापटीप देऊन झाल्यानंतर आकार व्यवस्थित आपला हा सुंदर आकार हा व्यवस्थित तयार होतो. बघा हे बघा अशा पद्धतीप्रमाणे थोडीशी शिलाई दिसत नाही आहे मैत्रिणींनो, थोडंसं हे नंतर माझ्या लक्षात आलं, कॅमेरा थोडासा तिकडे सरकला त्याच्यामुळे. हे बघा आता इथे काय करायचं, अस्तर आणि मेन फॅब्रिकवरती पूर्णपणे कडेने शिलाई करून घ्यायची, जे जसे आपण रेग्युलर घेतो त्या पद्धतीप्रमाणे शिलाई करून झाल्यानंतर आपण एक्स्ट्रा जे मेन फॅब्रिक असतो ते नेहमी कट करून टाकायचं. आता इथे बघा कमरेकडच्या साईडला व्यवस्थित आपण शिलाई करून घेतलेली आहे आणि आता आपण व्यवस्थित मेन फॅब्रिक आणि अस्तर दोन्ही जुळून घेतले, मधून मध्यभागावरून आपण घडी फोल्ड केली आणि जे एक्स्ट्रा मेन फॅब्रिक आहे ते व्यवस्थित कट करून टाकलेलं आहे. आता इथे बघा आपण खालचे टक्स घ्यायचे आहेत 1/2 इंचाचे, टक्सची उंची मी 4 इंच इथं पकडलेली आहे. आता टक्सची उंची पकडल्यानंतर इथे बघा मी फिटिंगच्या साईडकडे अशा पद्धतीप्रमाणे तो आकार वळवून घेतला आणि खडूच्या साईने मार्किंग करून घेतलं. आता मार्किंग करून झाल्यानंतर जे काट होते आपले ब्लाऊज पिसायला, एका साईडला काट आहेत बघा, हे काट मी एका साईडने फोल्ड केलेले आहेत, पूर्णपणे शिलाई करून घ्यायची, परत दुसऱ्या साईडने सेम त्याच पद्धतीप्रमाणे आपण शिलाई करून फोल्ड करून घ्याय सॉरी मैत्रिणींनो काट फोल्ड करून घ्यायचे. थोडेसे वरती जे हिरवे दिसतात ना ते व्यवस्थित थोडंसं फोल्ड करून इथे शिलाई करून घेतलेली आहे. आता मगाशी तुम्हाला मी सांगितलं, आता पहिल्यांदा काय करायचं, हे कार्ड जोडताना
अशा पद्धतीप्रमाणे दुमडी मारली मी, आतमध्ये थोडीशी काठ फोल्ड केली. फोल्ड करून झाल्यानंतर इथे बघा आपण फिटिंगच्या साईडला जो आकार वळवला आहे तिथून सुरुवात करायचे आणि अशा पद्धतीप्रमाणे छोट्या छोट्या मी प्लेट्स टाकलेल्या आहेत. बघा प्लेट्स अगोदर टाकून घेतलेल्या नाही आहेत. आत्ता ज्या वेळेला आपण काठ आणि ब्लाऊज त्याच्या खाली बरोबर व्यवस्थित आपण प्लेट्स ह्या टाकत जायचं आहे. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे छोट्या छोट्या घेतलेल्या आहेत मी. थोडं थोडं तुम्हाला समजायचं, 1/2 इंच मार्जिन पकडत पकडत अशा पद्धतीप्रमाणे ह्या प्लेट्स पकडलेल्या आहेत. ह्याबद्दल मी सॉरी मैत्रिणींनो, कारण की थोडंसं मगाशीच मला समजलं की नाही हा व्हिडिओचा नंतरचा भाग बनवताना थोडासा कॅमेरा ह्या साईडला झालेला आहे, त्या पद्धतीप्रमाणे थोडंसं तुम्ही समजावून घ्या ही अपेक्षा आहे. कारण की नंतर ज्या वेळेला आपण व्हिडिओ पूर्णपणे बघायला सुरुवात करतो त्यावेळेला आपल्याला समजतं की हे असं प्रॉब्लेम झालेला आहे. तर प्लेट्स टाकून तिथं पण मी प्लेट्स टाकून घेतल्या, खालून पण प्लेट्स आहेत तशा त्या पद्धतीप्रमाणे शिलाई करून घेतली. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे बरेचसे धागे दोरे बाहेर आले होते ते व्यवस्थित मी कट करून टाकले आणि किती सुंदर अशा आपल्या प्लेट्स आलेल्या आहेत बघा, आणि किती सुंदर अशा दिसत आहेत. त्या पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा वरून एकदा शिलाई करून घ्यायची, म्हणजे लेस लावून घ्यायची. तुम्ही तुमच्या इच्छेनुसार कोणतीही लेस वापरू शकता. इथे मी गोल्डन कलरची, कारण की ते काठ थोडेसे गोल्डन आणि हा पूर्णपणे फिरता कलर असल्यामुळे हा ग्रीन कलर आहे, तरीसुद्धा त्याच्यामध्ये गोल्डन कलरचं कॉम्बिनेशन आहे, त्याच्यामुळे तो कलर हा पूर्ण वेगळा दिसतो. मार्केटमध्ये असे बरेचसेच ब्लाऊज पीस आपल्याकडे आलेले आहेत त्या पद्धतीप्रमाणे हे. आणि खालून पण आपण त्याच पद्धतीप्रमाणे पहिल्यांदा लेस जोडून घेतलेली आहे. तुमच्या इच्छेनुसार तुम्ही कोणती लेस जोडणार त्याच्यावर डिपेंड करते. आता इथे मी पट्टी लेस वापरलेली आहे बघा, दोन्हीकडे मी लेस जोडून घेतली. त्याच्यानंतर इथे बघा लेस जोडून झाल्यानंतर जे कोपऱ्यामध्ये व्यवस्थित आपले बरीचशी लेस बाहेर आली असेल तर ती दुसरी लेस जोडायच्या अगोदर व्यवस्थित कटिंग करायची, म्हणजे त्या लेसवरून आपली ती लेस फिरणार आहे म्हणून आपण पहिल्यांदाच ती काळजी घ्यायची. आता इथे परत एकदा डबल शिलाई करून घ्या. मी त्यावेळेला पण तिथे डबल शिलाई केलेली आहे, फक्त व्हिडिओ मोठा होतो त्याच्यामुळे दाखवता येत नाही ह्याची फक्त लक्षता घ्या, नाही तर तुम्ही प्रत्येक लेस जोडताना डबल शिलाई करत जावा. पहिल्यांदा सिंगल मारल्यानंतर परत एकदा त्या साईडून आपण डबल शिलाई करून घ्यायची असते. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे परत मी डबल शिलाई करून घेतली आणि जे धागे दोरे बाहेर आले होते ते व्यवस्थित कट करून टाकलेले आहेत. तर सुंदर अशी आपली ही डिझाईन बॅक साईडची तयार झालेली आहे. त्याच्यानंतर आपण परत लगेच बाहीवरची डिझाईन तयार करणार आहोत. बघा खूपच सुंदर दिसते मैत्रिणींनो. आता इथे बघा आपण बाहीवरती डिझाईन करणार होतो. बाहीवरती अशा पद्धतीप्रमाणे काठ आहेत, काठावरती आम्ही थोडेसे मार्जिन कमी पडतं त्या पद्धतीप्रमाणे थोडे तुकडे जोडून घेतले. आता बाही आपण अस्तरवरती व्यवस्थित प्रॉपरली कट केलेली आहे. आता बाहीची उंची बघा 7 इंच आहे, 6 इंचाची आपली बाही तयार होणार आहे. त्याच्यानंतर घडी टाकलेली आहे मी, 8.5 ची घडी टाकलेली आहे. 2.75 इंचावरून बाहीला आकार दिलेला आहे. त्याच्यानंतर पुढचा भाग आणि पाठीमागचा दोन्ही आकार काढून घेतलेला आहे. 3 इंचावरती मी मार्किंग करून घेतलं आणि अशा पद्धतीप्रमाणे हा आकार वळवून घेतलेला आहे. बघा 3 इंचावरती मी मार्किंग केलेला आहे आणि हा आकार वळवून घेतलेला आहे आणि तिथून हा आकार अशा पद्धतीप्रमाणे घ्यायचा आहे. हे बघा खूपच सुंदर आपली ही बाही तयार होते. ब्लाऊज पूर्णपणे तुम्हाला शेवटला दिसेल कशा पद्धतीप्रमाणे हा ब्लाऊज दिसतो. आता आकार कट करून झाल्यानंतर तो आकार आपण साईडला ठेवून घ्यायचा. आता इथे दोन्ही पार्ट मी अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घेतले. सरळ भागावरती आपण अस्त्र ठेवायचं आहे, दोन्हीकडे फ्रंट साईड म्हणून मार्जिन केलं. विरुद्ध दिशेला, दोन्ही विरुद्ध दिशेला आपण हा डाव्या साईडला असेल तो उजव्या साईडला पुढचा भाग अशा पद्धतीप्रमाणे ठेवून घ्यायचा. सरळ भागावरती आता आपण अस्त्र ठेवलेलं आहे. खालची जे आपण आकार तयार केलेला आहे त्याच्यावरती व्यवस्थित शिलाई करून घ्यायची. हे बघा शिलाई करून झाल्यानंतर एक्स्ट्रा मार्जिन म्हणजे पुढे जे मार्जिन आहे ते व्यवस्थित कट करून टाकायचं आणि आतमध्ये अस्तर फोल्ड करून टाकायचं. इथे तुम्ही कॅनव्हास पेपर जर वापरणार असेल तर कॅनव्हास पेपर वापरू शकता. इथे मी काठ होते त्याच्या पद्धतीप्रमाणे त्याला फिनिशिंग व्यवस्थित येणार म्हणून मी इथे कॅनव्हास पेपर वापरलेला नाही आहे. आता
वरून फक्त एकदा दाव टीप देऊन घ्यायची आपल्याला. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे. आता आतमध्ये व्यवस्थित अस्तर आणि मेन फॅब्रिक दोन्हीवरती पूर्णपणे शिलाई करून घ्यायची आहे. एक्स्ट्रा जे मार्जिन आहे ते व्यवस्थित कट करून टाकूया. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे. आता इथे दुमडी मारली मी. दुमडी मारल्यानंतर आकार व्यवस्थित आहेत का ते चेक केले. हे बघा आता हा जो आकार आहे मगाशी आपण काढलेला तो कॅनव्हास पेपरवरती फक्त आपण व्यवस्थित एक्स्ट्रा मार्जिन पकडून तयार करून घ्यायचा आहे. बघा आहे तसाच आकार ठेवायचा. मध्यभागावरून फोल्ड करून घडी घेतलेली आहे कॅनव्हास पेपरची आणि थोडंसं मी आकार जोडण्याच्या ठिकाणाहून आपण अर्धा इंच आपण एक्स्ट्रा घ्यायचा आहे. फक्त एवढंच करायचं आहे. बघा हे बघा आता त्याच्यानंतर हा आकार आपण पुन्हा अस्तरवरती आणि मेन फॅब्रिकवरती ठेवून घ्यायचा आहे. पहिल्यांदा अस्तरवरती ठेवला, नंतर सरळ फॅब्रिक आहे त्या मेन फॅब्रिक आहे त्याच्यावरती ठेवला. इस्त्रीने एकदा प्रेस करून घेऊया म्हणजे कसं होईल व्यवस्थित तो चिकटला जाईल. इस्त्रीने मी एकदा प्रेस करून घेतला. आता वरून आपण पहिल्यांदा शिलाई करून घ्यायची आहे. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे वरून एकदा शिलाई करून घेतली. त्याच्यानंतर वरचा आकार कट केला आणि आतमध्ये अस्तर आणि कॅनव्हास पेपर हे पलटी केलेलं आहे. बघा त्याच्यानंतर आपण परत एकदा दाब टीप द्यायची आहे. दाब टीप देऊन देत झाल्यानंतर इथे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपण दाब टीप देऊन घेतली. परत आतमध्ये व्यवस्थित आपण आकार जेवढा हवा आहे त्या पद्धतीप्रमाणे आपण फक्त शिलाई करून घ्यायची आणि एक्स्ट्रा जे फॅब्रिक आहे ते कट करून टाकायचं आहे. आता मध्यभागावरून गडी फोल्ड मारली. फोल्ड करून झाल्यानंतर इथे बघा आपल्याला अशा पद्धतीप्रमाणे तीन वेळा आपण आकार काढून घ्यायचे आहेत. म्हणजे वरती एक आकार झाला, दुसरा आणि तिसरा. अशा पद्धतीप्रमाणे आपण लेस लावणार आहोत. त्या पद्धतीप्रमाणे आपण इथे आता बघा पहिल्यांदा वरच्या साईडला सेम आकाराभोवती जसा आकार आहे तसा आकार वळवून आपण पूर्ण लेस लावून घ्यायची आहे. त्याच्यानंतर दुसऱ्यांदा जो आकाराभोवती आपण मार्किंग केलं होतं तिथे पण आपण सेम त्याच पद्धतीप्रमाणे ही लेस जोडायची आहे. हे बघा मैत्रिणींनो, तर तुम्हाला ही माझी ब्लाऊजची बॅक साईडची आणि बाहीवरची डिझाईन कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. कुठेही समजलं नसेल तर कमेंट करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. आता परत एकदा डबल शिलाई दोन्हीवरती सेम त्याच पद्धतीप्रमाणे तीन वेळा आपण लेस जोडलेली आहे. तर खालच्या साईडने लेसवरती आपण शिलाई ही हे बघा शिलाई करून घेतली. आता आपण जो आकार आहे त्याच्यावरती व्यवस्थित मध्य सेंटरवरती पहिल्यांदा आपण मध्य सेंटर पकडून व्यवस्थित आपण हा ठेवून घ्यायचा आणि अशा पद्धतीप्रमाणे आकार हा आपण जोडायचा आहे. जो पहिला आकार होता तो व्यवस्थित मध्य सेंटरवरती पकडून मी ठेवून घेतला. किती एक्स्ट्रा मार्जिन आहे ते चेक केलं. तशा पद्धतीप्रमाणे दोन्हीकडे मार्किंग केलं आणि फक्त आपण मध्यभागावरती एक पिन लावून घ्यायची म्हणजे आकार हा मागे पुढे होऊ नये किंवा कमी जास्त इकडच्या साईडला किंवा तिकडच्या साईडला असं होऊ नये म्हणून त्याची दक्षता घ्यायची आणि अशा पद्धतीप्रमाणे व्यवस्थित जोडायचं. नवीन असाल तर सावकाश पद्धतीप्रमाणे व्यवस्थित करायला घ्या. कुठेही जो आपण अस्तरचा तुकडा कट केलेला असतो तो नेहमी ठेवायचा म्हणजे आपला आकार हा कमी जास्त होत नाही. त्याच्या पद्धतीप्रमाणे मार्किंग करून आपल्याला जोडायला पण बरोबर येतं. हे बघा अशा पद्धतीप्रमाणे आपली ही बाहीची डिझाईन तयार झालेली आहे. खूप सुंदर अशी. हे बघा व्यवस्थित आपले आकार दोन्ही मेन व्यवस्थित तयार झालेले आहेत. तर तिथे मी छोटे छोटे पॅच दोन्ही बाही मी तयार करून घेतलेल्या आहेत. आता तिथे मी वरच्या साईडला आत्ताच आपण जोडायचे नाहीत, पूर्ण बाही जोडल्यानंतर ब्लाऊज तयार झाल्यानंतर शेवटला लास्टला मी पॅच हे जोडणार आहे. तर मैत्रिणींनो हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. खूप सुंदर अशी आपली बाहीची आणि पाठीमागच्या भागाची सुद्धा डिझाईन तयार झालेली आहे.
अशा पद्धतीप्रमाणे तुमच्याकडे जरीसुद्धा कस्टमर आले तर अशा पद्धतीप्रमाणे तुम्ही दोन्ही बाहीची आणि बॅकसाईडची डिझाईन दोन्ही एकाच व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर घेऊन आलेली आहे. कशी वाटली नक्की सांगा. चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका. असेच नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन लगेच येऊन जाईल. खूप सुंदर असा हा ब्लाऊज आपला तयार झालेला आहे. पुढून हा आपला कठोरी ब्लाऊज आहे, बघा खूप सुंदर असा हा कठोरी ब्लाऊज आहे. त्या पद्धतीप्रमाणे मैत्रिणींनो व्हिडिओ आवडलाच एक लाईक तर नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. अशा पद्धतीप्रमाणे हा ब्लाऊज पूर्ण आपला तयार झालेला आहे. खूपच सुंदर दिसतोय बघा.